मी कातनूर करांगण्यापाशी जे कातनूर गाव आहे तिथं राहतो. तीन बॅगा माझ्या पेरणी झाले पर मला फक्त 14 कट्टे झाले म्हणजे 7 क्विंटल सोयाबीन झाली आहे आणि खर्च 50,000 रुपये आला आहे. तर हा खर्च माझा अजिबात निघाला नाही आणि मी जरासा तंगीमध्ये असल्यापणी आहो. असा टाईम आला आहे का बा आता का करावं ना का नाही हेच मला समजून नाही राहिलं. कृषी बाजार समितीमध्ये आमचा माल आला आहे आणि 7 क्विंटल सोयाबीन झाला आहे पर आम्हाला भाव 7,000 पर्यंत भाव पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. माझं सोयाबीन एकाला आणलं त्याचा पण खर्च निघाला नाही. भाव हे फार कमी झालेला आहे. एकर भरामध्ये फक्त मला 2 क्विंटल मी नाही झालो दोन्ही भरते नाही भरत पता नाही. त्याच्यात मी लय परेशान आहो. त्यामुळे भावाची व्यवस्थित पाहिजे पण ती आता भेटून नाही राहिली. फक्त 52-20 लागलेला आहे माझा माल. उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये एक 9-10, 9-11 हजार क्विंटल सोयाबीनची आवक झालेली आहे आणि बाजार समितीच्या परवानेधारक व्यापारी मार्फतच त्याची खरेदी झालेली आहे. त्यामध्ये साधारणतः शेतकऱ्यांना 4050 पासून तर 5600 पर्यंत भाव मिळालेला आहे आणि सध्या सोयाबीनची आवक 2-3 दिवसामध्ये थोडी कमी झालेली आहे. कारण असू शकते की कापूस पण कापसामध्ये तेजी आणि शेतकरी कापूस विकून राहिलेला आहे. त्यामुळे